करीब 2 साल पहले महाराष्ट्र में एक सुबह बतौर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और बतौर डिप्टी सीएम अजीत पवार ने शपथ ग्रहण की तस्वीरों ने सबको चौंका दिया था। जितने रहस्यमय तरीके से 23 नवंबर 2019 में सरकार बनी, उतने ही रहस्यमय ढंग से 3 दिन बाद गिर भी गई। आज तक इस रहस्य से पर्दा नहीं उठ पाया कि उस समय दरअसल हुआ क्या था, क्यों फडणवीस ने अजीत पवार के साथ शपथ ली और पवार ने हाथ पीछे खींच लिए। पहली बार इस बारे में देवेंद्र फडणवीस ने चुप्पी तोड़ी है। मुंबई तक से एक्सक्लूसिव बातचीत में फडणवीस ने कहा कि उनकी पीठ में छुरा घोपा गया। बातचीत का वो अंश आपको दिखाते हैं। अजित पवारांसोबत जे सरकार आम्ही तयार केलं होतं ते सरकार एका वेगळ्या भावनेतनं तयार केलं होतं, कारण आमच्यासोबत विश्वासघात झाला होता आणि दोन्हीकडनं झाला होता, रागातनं केलं होतं। आणि त्या विश्वासघातानंतर आम्हाला असं वाटलं की जर आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय तर राजकारणात जिवंत राहिलं पाहिजे, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, म्हणून ते केलं। आज मला तुम्ही विचाराल तर मी यापूर्वी देखील बोललो आहे की आज मला त्याचा पश्चाताप आहे की हे नसतं केलं तर बरं झालं असतं, आपण लढलो असतो। पण त्यावेळेस मात्र असं वाटत होतं की एवढं जर आपल्याला काय असतं की त्यावेळेस एक खुन्नस असते की आपल्याला एवढा धोका दिला, एवढा आपल्यासोबत बेईमानी झाली, चला दाखवून देऊ, त्या भावनेतनं ते केलं। ठीक आहे, आता तो विषय संपला। आता ही बेईमानी कुठे कोणी कशी केली काय काय केली हे मात्र माझ्या पुस्तकात कळेल, त्याची वाट बघा।